अकोला जिल्हा सहकारी बँकेच्या नोकर भरतीत एससी एसटी ओबीसी व्हीजेएनटी आरक्षण डावलून 100 जागा भरण्याची बेकायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या नोकर भरतीमध्ये ज्युनियर क्लर्कच्या 100 जागा भरताना एकही जागा आरक्षित वर्गासाठी नसल्याने या नोकर भरती प्रकरणी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश युवक महासचिव राजेंद्र पातोडे यांनी तक्रार दाखल केली असून व्यवस्थापन विरुद्ध कारवाईची मागणी करीत नव्याने ही भरती प्रक्रिया राबवून आरक्षित जागांसह नोकर भरती करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 100 जागांची नोकर भरती नुकतीच जाहीर झालेली आहे. ही नोकर भरती करताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हीजेएनटी, ओबीसी किंवा दिव्यांग आणि महिला हे आरक्षण ह्यात ठेवलेलं नाही. ही घटनेची पायमल्ली आहे, आरक्षित घटकाच्या कायदेशीर अधिकाराची पायमल्ली आहे. त्याचबरोबर ह्या नोकर भरतीमध्ये चक्क 1000 रुपये प्रत्येक उमेदवाराकडनं घेतले जात आहेत. ही जाहिरात केवळ इंग्रजीत प्रकाशित करण्यात आली आणि परीक्षासुद्धा इंग्रजी भाषेतच होणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या बँकेच्या व्यवस्थापनाने परीक्षासुद्धा मराठीमध्ये न घेता किंवा हिंदीत न घेता केवळ इंग्रजीत घ्यावी अशा पद्धतीचा काळ्या इंग्रजांचा कारभार उघडकीस आलेला आहे. आणि ह्या सगळ्या गैरप्रकाराच्या विरोधात आज रिझर्व्ह बँकेकडे वंचित बहुजन युवा आघाडीने तक्रार दाखल केलेली आहे. यापूर्वीच्या 2 नोकर भरत्या अशाच बेकायदा पद्धतीने झालेल्या आहेत आणि त्यामुळे या 3ही भरत्या रद्द होऊन आरक्षित घटकांना आरक्षण दिल्याप्रमाणे त्या नोकर भरत्या करण्यात याव्या अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर बँक व्यवस्थापनाच्या विरोधात तातडीने कार्यवाही झाली ही मागणीसुद्धा आम्ही रिझर्व्ह बँकेकडे केलेली आहे.